श्री दत्तांची राजधानी म्हणून ओळखला जाणाऱ्या शिरोळ नरसिंहवाडी येथील मुख्य बाजारपेठ महापुरामुळे उद्ध्वस्त झाली असून व्यापाऱ्यांचं कोट्यावधींचं नुकसान झालं आहे. अवघ्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात श्री दत्तांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरसिंहवाडी तालुका शिरोळ येथील मुख्य बाजारपेठ महापुराच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त झाली. पेढा, बर्फी आणि इतर मिठाईची चव दोन्ही राज्यांना देणाऱ्या दत्तांच्या वाडीत गेल्या 6 महिन्यात एकही पेढा तयार झाला नाही. इतर दुकानेही सुरू नाही. एकीकडे महापुरातून तालुक्यातील गावं व्यापारपेठा पूर्वपदावर येताना दिसतात, परंतु नरसिंहवाडीतील व्यापारपेठ आजही ठप्प आहे. पूर्वपदावर येण्यासाठी किमान 15 दिवस लागतील असं मत व्यापाऱ्यांनी मांडलंय. सन 2015 इतका महापूर येईल असा अंदाज बांधून 14 फुटाच्या वर साहित्य ठेवलं, पण पाणी 19 फूट इतक्या उंचीवर आल्यानं महागडे आधुनिक मशिनरीसह ठेवलेला सर्व माल पाण्यात बुडालाय. मोठ्या व लहान व्यापाऱ्यांसह हॉटेल्स, भांडी, खेळणी दुकान, मेडिकल, टपरी, हातगाडी यांचं जवळपास 12 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. दरम्यान श्री दत्तांचे मंदिर मागील 6 दिवसापासून दर्शनासाठी खुलं केलंय, परंतु पेढ्याची मुख्य बाजारपेठच अजूनही सुरू झाली नसल्यानं देवाला पेढे, कापूर, अगरबत्ती, नारळ सुद्धा वाहण्यात येत नाहीत. वाडीतील महापुराचे पाणी आणि दर्शन घेण्यास येणारे भाविक कोणत्याही खरेदी विना रिकाम्या हातानं परतताना दिसत आहेत. अनेक व्यथा, दुःख श्री दत्तांसमोर मांडायला येणारे नागरिक व्यापारपेठेची अवस्था पाहून हळहळ व्यक्त करीत आहेत. या महापुरामुळे या दुकानाच्या माळावर 7 फूट पाणी होते. त्या पाण्यामुळे अष्टगंध, कुंकू, गुलाल यांचं सर्व मटेरियल पाण्यात गेलेलं आहे. 100% नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आमची सरकारकडे अशी मागणी आहे की त्याची भरपाई जास्तीत जास्त पद्धतीने मिळावी. मी सागर धनवडे, नृसिंहवाडीचा रहिवासी असून व्यापारी आहे. महापुरानं नृसिंहवाडीतील व्यापाऱ्यांचं इतकं नुकसान झालं आहे की व्यापारी ह्या 4 ते 5 वर्षात सुद्धा उभा राहू शकत नाही. आजची जर परिस्थिती बघितली तर आमच्या दुकानात दत्त जयंती म्हणजे नारळी पौर्णिमा आणि श्रावण महिना चालू होणार असल्यामुळं आम्ही बराच माल तयार करून ठेवला होता आणि बराच माल आणून ठेवलेला होता. तो माल सगळा आम्ही आमच्या अपेक्षेप्रमाणे आम्हाला पोलीस यंत्रणा, कोल्हापूर जिल्ह्याची किंवा प्रशासकीय अधिकारी यांनी सूचना केलेली होती. उलट त्यांचं पहिला आभार मानतो, कारण का त्यांनी जिथेपर्यंत सांगितले ते आम्हाला मदत केली, त्या आम्ही माल ठेवलेला होता उचलून. परंतु अपेक्षेपेक्षाही जास्त 8-9 फूट पाणी आल्यानं व्यापारी पेठ पूर्ण कोलमडून पडलेली आहे. आणि आम्हाला आत्ता नवीन जर काय चालू करायचं म्हटलं तर ते करण्यासारखं नाही आहे. आमचं डबल नुकसान म्हणजे आम्ही घेतलेला माल आणि तो विकून तयार केलेला माल ह्याचं डबल नुकसान आमच्या व्यापाऱ्यांचं झालं आहे. फर्निचर असू दे किंवा कापूर साखर उद्बत्ती असू दे, आम्हाला आता खरेदी करायला सुद्धा पैसे नाही आहेत, कारण गेली 1.5 महिना हा ऑफ सीझन होता आणि आत्ता सीझन चालू होणार होता आणि पाणी आलं. त्यामुळं आमच्यापाशी आता काही खरेदी आणि दुकान चालू करण्यासाठी नाही. आज गेली 3 आठवडे होत आले तरीही शिरोळ तालुक्यातली एकमेव अशी व्यापारी पेठ आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.